हे जे सिनेमे आहे जे सिनेमे खरतर इव्हेंचुअली ते चांगले होत नाही, पण मग अशा वेळेला एक मकर नानासपुरे असा मुलगा आहे की जो फॅन्ड्री बघून खूप अस्वस्थ होतो, खूप आनंदी होतो की आज असा सिनेमा केला. तर मग फॅन्ड्री फॅन्ड्री सारखा सिनेमा किंवा त्याच्या सारखा नाही म्हणणार, त्या सेन्सिबिलिटीचा आता ही सेन्सिबिलिटी ऑलरेडी आहे की आतमध्ये, पण मग यासाठी तू काय प्रयत्न करतोस? तर तू गोष्ट छोटी डोंगरावेळी सिनेमा केला असतो किंवा एक वेगळ्या पद्धतीने विनोदी शैलीत तू गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा केला असते, पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा हा धमाकेदार बॉम्बस्फोट घडवणारा चित्रपट तुझा येतो आता पुन्हा, हे तू करत असतोस, पण त्या सेन्सिबिलिटीला त्या सेन्सिबल माणसाला त्रास नाही करतो? नाही होतो ना त्रास, पण काय असतं, कुठल्याही गोष्टीची अनुभूती किंवा अनुभव घेऊन आपण पुढे सरकावं अशा. हे बघ, उगाच एखादी गोष्ट ही वाईट आहे असं लोक म्हणतायत म्हणून मी तिला वाईट म्हणणं हा मला मूर्खपणा वाटतो. मी अनुभव घेतल्यानंतर मी म्हणेन की हे वाईट आहे आणि हे चांगलं आहे. मग तुझ्या दिग्दर्शकांबरोबर काम केलं, तुला नाही पसंत पडलं त्यांचं काम, तू पुन्हा त्यांच्यावरून काम करत नाही? टाळतो ना मी, टाळतो. हां, तुला स्वतःला आता सिनेमांकडे आपण वळलेलो होतो, तुला स्वतःला कधी असं वाटलं होतं का की मी हिरो होईन बरं का, मला हिरोच व्हायचं? कधीच नाही, मला स्वतःला कधीच नाही. म्हणूनच आज बघ, मी सुरुवात एका मिनिटाच्या रोलपासून केली. यशवंत नावाचा सिनेमा कुणालाही याची खात्री करून घ्यायची असेल तर त्यांनी बघावं, एक मिनिटाचं काम आहे माझं. तर एक मिनिटाच्या भूमिकेपासून मी प्रवास सुरू केलेला आहे. आज तो 2.5 तासाच्या सिनेमा पूर्ण लांबीच्या भूमिकेपर्यंत येऊन पोहोचलेला पोहोचला. तर मला कधीच वाटलं नव्हतं असं, मी फक्त एकच गोष्ट केली. मला प्रशांत दामलेंनी एकदा फार चांगली गोष्ट सांगितली होती जी मला फार महत्त्वाची वाटली, की प्रशांत दामलेंनी मला असं सांगितलं की तू महिन्याचं कॅलेंडर घ्यायचं आणि 30 तारखा खोडायच्या, आज मला काम आहे, आज मला काम आहे, आज मला काम आहे, रोज काम असलंच पाहिजे. हां, तर एक दिवस तुझ्या लक्षात येईल की तू प्रसिद्ध आहेस, एक दिवस तुझ्या लक्षात येईल की तुझ्याकडे पैसे बऱ्यापैकी जमा झालेले, एक दिवस तुझ्या लक्षात येईल की तुझं काम चांगलं होत चाललंय. एवढाच प्रवास आहे. आता जे चांगलं वाईटचं काय असतं जिथ्या, की आपण ठरवू शकत नाही हे चांगलं हे ठरवतो कोण, हे चांगलं हे वाईट. प्रेक्षक प्रेक्षक ठरवतात, किंवा कधी कधी काय होतं त्या सिनेमाला एखादा चांगला सिनेमा असतो. आता अलीकडच्या काळात तरी मराठी चित्रसृष्टी जरा बऱ्या अवस्थेत आहे, पण मला 10 वर्षापूर्वीचे जे बक्षीस पात्र सिनेमे आहेत ते कुठल्या टॉकीजला लागले सांग रे. म्हणजे महाराष्ट्रभर हा सिनेमा आहे, मराठी राज्याचं जे बक्षीस असतं ना, महाराष्ट्र राज्य पुरस्कार असतो ना बेस्ट पिक्चर म्हणून, असा सिनेमा 10 थिएटरला सुद्धा लागलेला नाही. अशी अवस्था आहेच की मग ते चांगलं वाईट असं काय आपण म्हणायचं? आपण फक्त काय करायचं की जिथे आपण काम करतो तिथे त्यांनी फार चांगलं काम केलं, सिनेमा वाईट होता. तुझं काम काय? आता बघ, मला एक साधी गोष्ट माझ्या बायकोनी एकदा मला सांगितलं होतं आणि ती फार मला आवडलं होतं. ती म्हणाली, हे बघ, चांगला दिग्दर्शक, चांगला कॅमेरामन, चांगला प्रोड्युसर, चांगले को आर्टिस्ट, यात तू चांगलं काम केलं तर त्यात कौतुक कसलं बोडक्याचं? ती म्हणली, ह्यात तर कुणीही चांगलं काम करेल ना, पण वाईट कॅमेरामन, वाईट निर्माता, वाईट दिग्दर्शक, वाईट को आर्टिस्ट, ह्यात तू चांगलं काम करणं ह्याचं क्रेडिट असतं. हा किती श्रेष्ठ भाग आहे यातला. बरं, तू ते समजून घेतोस, तुला एका मोमेंटला असं लक्षात येतं की अरे ह्या गोष्टीमुळे मनस्ताप होतो आपल्याला हळूहळू, मग तू काही कालखंडानंतर ते बंद कर, त्याचं प्रमाण कमी करत जात जात तू ती बंदच करून टाकतोस ना. बरोबर. आता आज मी भरंभार सिनेमे करतच नाही,